जसं सौंदर्याच्या व्याख्येमध्ये आजींनी केसांबद्दल सांगितलं, तसंच मग आपल्याला सर्व त्वचा चेहरा चेहऱ्यामध्ये डोळे येतात, डोळ्यांचं सौंदर्य पण आपण राखणं म्हणजे डोळ्यांच्या पाहण्या ह्याच्याशी पण रिलेटेड असतं. तर आता मी तुम्हाला एक पॉईंटनुसार घरच्या घरी काय उपाय करायचे आहेत ना ते सांगते. तर सर्वात पहिले आपण चेहऱ्याचं बघूया. तर चेहऱ्यामध्ये एकतर डाग पडतात ते काळे आणि पांढरे या दोन प्रकारांमध्ये पडतात. जर काळे डाग पडत असतील तर त्याला मी जसं वांग सांगितलं की माझे रक्तदृष्टीचं कारण आहे, तुम्हाला आधी डॉक्टरांकडे जाऊन म्हणजे आधी जर गर्भाशयाचं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल, तुमची जी पाळीत नसते रक्त जाते ते व्यवस्थित जाते की नाही हे बघितलं पाहिजे. आणि जर पांढरे चट्टे किंवा मुलींमध्ये तरुण जाणवतात, पांढरे चट्टे लहान मुलांमध्ये चट्टे जाणवतात, काही मोठ्या लेडीजमध्ये पण जाणवतात, तर हे जे पांढरे चट्टे मेन म्हणजे जंतांचं लक्षण आहे, म्हणजे तुमचं पचन कुठेतरी बिघडलेलं आहे, तुमच्या आहारातनं काही घटक हे कमी जात आहेत, त्यामुळे त्वचेवरती चेहऱ्यावरच नाही तर हात पाय ह्या ठिकाणी पण ते पांढरे चट्टे असतात. तर त्यासाठी तुम्हाला त्या ह्या दोन्ही गोष्टींना औषधं घेण्याची गरज असते. म्हणजे घरच्या घरी विशेष काही करून तुमचे फक्त आहारामध्ये तुम्ही बदल करू शकता, ते आहाराबद्दल मी तुम्हाला नंतर सांगायचं आहे. आणि तारुण्य पीठिका म्हणजे तरुण वयामध्ये ज्या हार्मोनल चेंजेस होतात त्या वयामध्ये जे येतात गालावरती फोड, त्यांना तारुण्य पीठिका म्हटले जातात. ते वय सोडून ज्यावेळेस इतर वेळेस येतात ते रक्तदृष्टीमध्ये मोडतात. तारुण्य पीठिका हा जर सामान्य आजार घरामध्ये कोणाला असेल तर तुम्ही सर्वात पहिला उपाय म्हणजे जायफळ जे असतं ना घरामध्ये, जायफळ दुधामध्ये उगाळून तिथे लावायचं. ती पीठिका जर दुखत असेल तर ती दाबली जाते किंवा तिचा जो म्हणजे ती दाबल्या गेल्यानंतर काळा रंग जो डाग राहतो तो शक्यतो राहत नाही. हे घरच्या घरी करून बघायचे उपाय आहेत. जर घरी ते करून पण नसेल फायदा होत तर तुम्हाला पोटातनं औषधांची गरज असते.